नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत. अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकारचा मृत्यू झालाय. जय मालोकारचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने जय रुग्णालयामध्ये भरती झालेला होता. दरम्यान अकोल्यामधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झालाय. काल अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला झालेला होता आणि त्यांच्या गाडीवर ज्यांनी हल्ला केला त्या जय मालोकरचा मृत्यू झालेला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. मनसे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुंदबळेंच्या चिथावणीनंतर मनसे कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. 8 दिवसांमध्ये माझे लोक मिटकरींना भेटेल तिथे तुडवणार असं दुंदबळे यांनी म्हटलेलं होतं. मिटकरींना तुडवलं नाही तर कार्यकर्त्यांना पदमुक्त करणार असं दुंदबळेंचं म्हणणं होतं. दुंदबळेंनी कार्यकर्त्यांना चिथावणीखोर आवाहन केलेलं होतं. 4 दिवसात 2 माझे शिल्लेदार आणि माझी महाराष्ट्र नवनिर्माणचे नाव त्याला भेटेल तिथं तुडवल्याशिवाय राहणार नाही. तुडवणारच. आणि जर यांनी जर तुडवलं नाही आत्ता सांगतो यांचे सगळ्यांचे पद मुक्त करायची जबाबदारी माझी. साहेबांवरती जो कोणी यांना रागवा त्याला सोडणार नाही. ठीक आहे, टीका करा. टीकेला एक लाईन असते, एक मर्यादा असते. मर्यादेच्या बाहेर जाऊन जर कोण बोलत असेल त्याला सोडणार नाही. माझी महाराष्ट्र नवनिर्माणचे नाव त्याला भेटेल तिथं तुडवल्याशिवाय राहणार नाही. तुडवणारच. आणि जर यांनी जर तुडवलं नाही आत्ता सांगतो यांचे सगळ्यांचे पद मुक्त करायची जबाबदारी माझी. साहेबांवरती जो कोणी यांना रागवा त्याला सोडणार नाही. ठीक आहे, टीका करा. टीकेला एक लाईन असते, एक मर्यादा असते. मर्यादेच्या बाहेर जाऊन जर कोण बोलत असेल त्याला सोडणार नाही. आधी चिथावणी आणि मग कार्यकर्त्यांनी गाडी फोडलेली आहे. मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुंदबळे यांनी कार्यकर्त्यांना चिथावलं. मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरींना तुडवलं नाही तर त्यांची पद काढण्याची धमकी दुंदबळे यांनी दिली. 8 दिवसांमध्ये माझे लोक मिटकरींना भेटेल तिथे तुडवतील अन्यथा कार्यकर्त्यांना पदमुक्त करेल असं दुंदबळे यांनीच म्हटलेलं होतं. मिटकरींना राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर दुंदबळे यांनी कार्यकर्त्यांना चिथवलं. यानंतर कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली.